ग्राम पंचायत वडगाव आनंद यांच्या माध्यमातून 14व्या वित्त आयोगातून महिलांसाठी टेलरिंग क्लासेसचं नियोजन करण्यात आले. ज्या महिलांना आवड आहे आणि विशेषतः ज्यांना गरज आहे अशा महिलांसाठी हे ट्रेनिंग देण्यात येते. यशस्वी संस्थेच्या माध्यमातून हे ट्रेनिंग महिलांसाठी देण्यात येते. ग्रामपंचायत वडगाव आनंदचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम सर्वांनी आदर्श घ्यावा असाच आहे. या उपक्रमाच्या वेळी आशाताई बुचके यांनी या महिलांच्या टेलरिंग क्लासेसला भेट दिली. यावेळी आशाताईंसोबत विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, त्याचप्रमाणे जुन्नर पंचायत समितीचे गटनेते दिलीपजी गांजाळे, त्यासोबतच वडगाव आनंद ग्रामपंचायतचे सरपंच, त्याचप्रमाणे सदस्य व त्यांचे सर्वच सहकारी यावेळी उपस्थित होते. टेलरिंग क्लाससाठी येणाऱ्या महिलाही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी ताईंनी महिलांना मार्गदर्शन केलं. काय म्हणाल्यात आशाताई बुचके यावेळी पाहूयात. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, वडगाव आनंद. आपण सर्वजण वडगाव आनंद आणि वडगाव आनंदच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक सुत्य उपक्रम सुरू केला आणि त्याचा आजचा चौथा दिवस, तिसरा दिवस जो काय असेल तो म्हणजे टेलरिंग क्लासचा 14व्या वित्त आयोगातून केलेलं नियोजन गावातील गरजू महिलांसाठी खऱ्या अर्थाने आवड ज्यांना आहे आणि आवडीपेक्षा निकट आहे हे ओळखून या ठिकाणी अनेक उपक्रम आधी झाले आणि आत्ताही होत आहे. आणि होत असताना निश्चितपणाने या गावचे सरपंच शशिकांतदादा लाड, त्याचप्रमाणे वैशालीताई देवकर, श्रद्धाताई गडगे, त्याचप्रमाणे नवले अश्विनी आणि जे मी आल्यापासून त्यांच्याकडे बघते डी बी वाळुंज, हे एक आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व आहे. कारण त्यांचं ध्येय धोरण पाहून आपल्याला कधीकधी असा प्रश्न पडतो की मनापासून काहीतरी वेगळं करण्याची भावना आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊन सुद्धा आपल्याकडे प्रवाह आणण्याची शक्ती ठेवणारा व्यक्तिमत्व म्हणून आम्ही देणार होतो. या ठिकाणी त्याचप्रमाणे आमच्या समवेत आलेले पंचायत समितीचे गटनेते, वास्तविक त्यांनी बोलायला पाहिजे होतं, आम्ही लवकर आलो असतो तर कदाचित ती संधी त्यांची हुकली नसती. बैलगाडाला म्हणून नाना आले नाही तर मी एकटीच बोलली असती, कारण मला जाणीव आहे तुम्ही एवढा वेळ बसलात आणि महिलांना एवढ्या वेळ दिलगिरी व्यक्त करते गांधळे साहेबांची, पण त्यांना आणि तुमचं नातं जर जोडून दिलं असतं तर निश्चितपणाने त्यांचा नंबर घ्या. परंतु तुम्हाला कुठलीही अडचण आली पंचायत समितीच्या माध्यमातून तर निश्चितपणाने तिथलं काव्य हलवणं आणि तुम्हाला मदत करणं त्या पातळीवरून माझ्यापर्यंत कसं येईल ते देखील काम ते व्यवस्थित करतात. आणि तो कागद जिल्हा परिषदेमध्ये आल्यावर त्याच्यावर निर्णय घेत असताना नाना आणि ते दोघेही बसून मला सांगतात की खऱ्या अर्थाने कुठे कुठे काय काय केलं पाहिजे आणि प्रायोरिटी कशाला द्यायची, त्यामुळे दोघांचंही मार्गदर्शन महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल मग निमदरीचे सरपंच आलेत विनोदजी, त्यांचं काय काम आहे, तर त्यांचं काम आहे की ह्या दोघांचेही असणारे किंवा बाहेरच्या येणाऱ्या लोकांचं माझ्यापर्यंत मनोगत पोहोचवणं, मला वेळ नसला तरी सुद्धा आठवण करून देणं की हा फोन येऊन गेला त्या व्यक्तीशी बोलणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांचंही महत्व तितकं सर्व तरुणांसाठी की या तरुणाला बघा, तुमची संख्या फार मोठी आहे, तुमच्याकडे फाउंडेशन आहे आणि तुम्ही 14 पासून आजपर्यंत 21 मध्ये आहात. म्हणजे विचार करा की तुम्ही 7 वर्षात काय केलं याचा जर आराखडा काढला तर तुम्हाला विशेष वाटेल की आपल्या शेजारच्या गावातला असणारा तरुण मध्ये फक्त रस्ता आहे आणि तो म्हणजे आपला निलेश भुजबळ. तो अगदी म्हणजे परिस्थिती काय उच्चभू नाही आहे, घरात जेमतेम परिस्थिती आहे, परंतु परिस्थितीच्यासाठी न रडता स्वतः तुमच्यासारखंच की तुम्ही म्हणता की 99 साली जन्माला आलेले आणि खऱ्या अर्थाने आज तुम्ही सर्वजण तरुण स्वतः बेकारी असली आहे, स्वतःला नोकरी नसली तरी तुम्ही आज 4 जिल्ह्यांमध्ये काम करताय, तुमची कौतुक करावा तेवढं कमी आहे. परंतु ह्या तरुणाला बघा, त्याला माहीत नाही परंतु त्याच्या मनात आलं. तो एक दिवस अण्णाकडे गेला आणि अण्णाला सांगितलं की अण्णा असं असं आहे, तुम्ही जरा ताईंना फोन करा ना. त्याच्या कदाचित मनात नेहमी येत असेल, त्याचा काही छोटासा भाग जात असेल त्या जमिनीचा, परंतु त्यालाही वाटत होतं की एवढी वर्ष झाली आहे कोणीच न्याय देत नाहीये. त्याने अण्णाला सांगितलं, अण्णाच्या डोळ्यासमोर एकच प्रश्न आला की निश्चितपणे हा प्रश्न सोडवणार कोण, आणि प्रसन्नांना डोक्यांनी त्याला माझ्याकडे घेऊन आले आणि म्हणाले ताई त्यांच्यासोबत मिन्नाथ होता, निलेश होता, सगळीच बरोबर होती, परंतु हा खूप हट्ट करतोय. आज गेली 25 वर्ष होऊन गेली ज्या धरणाची जागा एक्विजिशन झालं, ज्या धरण उभं राहून 25 वर्ष झाली, पिंपळगाव जोगा धरण उभं राहिलं, पण जे कॅनॉल गेलाय, ज्या चाऱ्या गेल्या आहेत, ज्या ठिकाणी आता पाईपलाईनसाठी पाईप येऊन आज 4-5 वर्ष आपण पाहतोय, या परिस्थितीमध्ये ज्या
पुढच्या अगदी नगरपर्यंतच्या लोकांना पैसे प्राप्त झाले, पण हा मधलाच पॅच तसाच राहिला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी गेल्यात त्यांना निश्चितपणाने न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून गेल्या 3 वर्षात त्याने जी पाठीमागे माझ्या ससेमीला लावलाय की नाही तर हे झालंच पाहिजे, हे झालंच पाहिजे, आणि खऱ्या अर्थाने अन्नाकडून माहिती घ्यायची, आपली माहिती अपडेट करायची, माझ्यापर्यंत यायचं, कधीतरी वाटलं की पुण्याकडे जायचं आहे तर गाडीत बसायचं, परंतु सारखा पाठपुरावा करून त्याने ती गोष्ट, ती जी मिळणारी रक्कम आहे, आपण सतत पाहत असाल यूट्यूबवर वगैरे की कशा पद्धतीने तो पाठपुरावा केला आहे, मग नानाला फोन करेल, गांजळ्यांना फोन करेल, मला ताईला भेटायचं आहे, आज असं झालंय, उद्या तसं झालंय, आत्ता पहिल्यांदा त्याची साफसफाई सुद्धा त्या ठिकाणी जाणाऱ्या कॅनलची चाऱ्यांची त्यांनी करून घेतली माझ्याकडनं का, तर ते झालं तर निदान पाणी तर चांगल्या पद्धतीने जाईल, तिथे पाणी अडतंय, मग आलेलं पाणी त्या ठिकाणी अडून किंवा ते जर पुढे गेल्याने काही शेतकऱ्यांचं कल्याण होऊ शकतं, त्यांच्यासाठी पाणी मिळू शकतं, तर हा देखील त्यांनी त्याच्यासाठी खूप भरमसाठ पैसे खर्च झाले असते, पण ते आम्हाला सांगून त्याने तेही करून घेतलं. आणि पैसे हे 100% मिळणारच, कारण एवढ्या वर्षात कोणी निर्णय दिला नसला तरी या ठिकाणी आपण कटिबद्ध आहोत. कारण मी नेहमी विचार करत असते की जेव्हा एक महिला बोलते, जेव्हा एक महिला काम करते, महिला अनेक रूपांमध्ये आपल्यासमोर आयुष्यभर जगताना आपण पाहतो की कधी आई असते, कधी मुलगी असते, कधी बायको असते, कधी वहिनी असते, कधी ती प्रत्येक तिची जितकी रूपं आहे त्या पद्धतीने त्या प्रत्येक भूमिकेशी ती प्रामाणिक असते. आणि म्हणून ज्या वेळेला संधी तिला या खुर्चीची मिळते, ज्या वेळेला तुम्ही सर्वजण माझ्यासारख्या एका ताईवर विश्वास टाकतात, मग मला वाटतं मी जिजाऊची लेख आहे, मी सावितीची लेख आहे. जर ह्यांनी त्यावेळेला संघर्ष केला नसता, शिवबाला जन्माला घालायला इथे जर जिजाऊ आल्या नसत्या, तर खरंच विचार करा स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं असतं का. म्हणजे महिलेमध्ये किती शक्ती आहे, तिला रणचंडी का म्हणतो, देवीची पूजा करतो आपण, एवढं सगळं करतो की नवरात्र उत्सव आला की आपण जातं जागतो आणि जागर करतो का, तर आपल्याकडे शांती राहावी, येणारं संकट दूर व्हावं, आणि ज्या ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला घरात असणारी एक न बोलणारी महिला सुद्धा माझ्या कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीवर संकट आलं तर ती रणचंडिका होते, तिला ज्या वेळेला ती बाळाला शिकवते तेव्हा ती आई होते, ती सरस्वती होते, आणि तिला जमत नसेल तरी तू स्वतः शिकून मुलाला शिकवायचा प्रयत्न करत असते. तिथे बाळ बघा, ते बाळ घेतले कडेवर आणि सांगतंय काय की ही शाळा ही म्हणजे आई आहे, आणि या ठिकाणी येऊन बाळाला खऱ्या अर्थाने तुम्ही जे शिक्षण देता हे न्यायदान आहे, या ठिकाणी आपण विद्याभूषण करतो आणि पुढे जाऊन त्याचा उपयोग आपल्या जीवनासाठी करतो. आणि मग महिलेची इतकी अनेक रूपं आहेत. आता तुम्ही म्हणाल की ताई महिलांच्या ट्रेनिंगच्या कोर्ससाठी आलेल्या आहेत, पण या ठिकाणी ज्या ताईने मनापासून एक मुलीला जन्म का ग आई देत नाही, जेव्हा ती गात होती त्यावेळेला भरून कोणाला आलं नाही, मला फक्त एक हात वर करून दाखवा, की ते गाणं ऐकल्यानंतर ज्याचं लक्ष होतं त्याच्या पोटात पीड पडला नाही असा एक माणूस दाखवा, की तुम्हाला वाटे की मी ही सगळं का सांगते महिलांबद्दल, की महिलांनी स्वतःच्या आतली शक्ती ओळखली पाहिजे. ताई तुम्ही इतकं सुंदर गायला, तुम्ही सगळ्या व्यथा मांडल्या की अगदी आईला भूल देण्यापासून मुलीला संपवण्यापासून हे सगळं जेव्हा घडतं त्यावेळेला फक्त त्याला जबाबदार आईच असते. लक्षात घ्या, माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात घ्या, आम्ही नेहमीच सांगतो की स्वतःच्या अस्तित्वाला आपण जपायचं असतं, आपली अस्मिता आपलं अस्तित्व आपणच मारतो, दुसरा कोणी मारू शकत नाही. जर आपण संकट आल्यानंतर रणचंडिका होऊ शकतो, जर आपण संकट आल्यानंतर सरस्वती होऊ शकतो, लक्ष्मी होऊ शकतो, तर मग आपल्या बाळाला वाचवण्याची ताकद आपल्यात नाही का बरं, आपल्या असणाऱ्या प्रतिबिंबाला आपण